प्रेक्षकांनो नमस्कार. यावेळी आपल्यासोबत आहे चरणभाऊ वाघमारे. आपण विकास फाउंडेशनचे अध्यक्ष आहात. आणखीन तुमसर मतदारसंघातून आपण यावेळी आपली उमेदवारीसाठी आपण सज्ज आहात. सर, आपल्या आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद. सर, आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ की आपला तुमसर मतदार जे संघ आहे या मतदारसंघाचा आपला दाडगा अनुभव आहे. आपण एक अनुभवी राजकीय नेते आहात, लोकप्रिय नेते आहात. कशा प्रकारचे आपलं समीकरण राहणार आणि यासाठी आपण निवडणुकीसाठी पण सज्ज आहात, कशा प्रकारचं समीकरण राहणार, काय व्यूहरचना असणार की तुम्ही फतेह करू शकता हे विधानसभा क्षेत्र, त्याबद्दल सांगा. 2014 भारतीय जनता पक्षाने मला या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. तेव्हा सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते. तेव्हा कोणाचीच युती नव्हती. शिवसेना वेगळी लढली होती, भारतीय जनता पक्ष वेगळा लढला होता, काँग्रेस वेगळी लढली होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा लढला होता, BSP वेगळी, वंचित वेगळी, असे वेगळ्या पक्षाचे उमेदवार, कोणाची युती त्यावेळी नव्हती. त्या परिस्थितीमध्ये मला 73,000 काही मतं भेटले होते आणि मी 29,000 मताची लीड घेऊन निवडून आलो होतो. त्यानंतर 2014 ते 2019 दरम्यान मी या मतदारसंघात शासनाच्या ज्या पद्धतीने योजना राबवल्या त्या योजना मी इतक्या लोकप्रिय केल्या होत्या की भारतीय जनता पक्षाने जेव्हा माझ्या हातात रिपोर्ट कार्ड दिला माझी उमेदवारी फायनल होण्याच्या पूर्वी 2019 तेव्हा 68% लोकांनी माझ्या उमेदवारीला पसंती दिली होती. दुर्दैवानं भारतीय जनता पक्षाने माझी तिकीट कापली आणि त्यानंतर माझ्या कार्यकर्त्याच्या आणि जनतेच्या आग्रस्तव जेव्हा मी निवडणूक स्वतंत्र लढलो तेव्हा मला 73,000 स्वतंत्र निवडणूक लढल्यानंतर 79,400 मतं भेटली. जवळपास 80,000 मतं मिळाली. त्यावरनं माझ्या लक्षात आलं की आपण जे काम केलं या मतदारसंघात त्याची पावती आपल्याला 2019 दिली. आत्ता 2019 मी कुठेही खाली बसलो नाही, स्वस्त बसलो नाही, सतत मतदारसंघात लोकांच्या संपर्कात आहो. ज्या पद्धतीनं मी योजना 2014 ते 2019 राबवल्या आणि प्रत्येक शासनाची योजना लोकप्रिय केली त्या पद्धतीनं या 19 जे आमदार आहेत त्यांचा काम दिसून आलेला नाही हे प्रत्यक्ष मी गेल्या 5 अनुभव घेत आहो. आणि म्हणून मी आपल्या निवडणुकीचं समीकरण तयार केलं आहे की त्यावेळी 2019 भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती, 2019 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती होती आणि त्या परिस्थितीमध्ये मी दुसऱ्या क्रमांकावर फार कमी मतांनी हरलो होतो. आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 झाले आहेत. काँग्रेस आणि शिवसेना उबाटा आणि तिकडे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस अशी एक युती आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट अशी युती आहे. मी हे समजतो की मागच्या 2019 माझ्याविरोधात जो आमदार या मतदारसंघातून निवडून आला त्याच्या मताचे 3 फाळ झालेले आहेत. काँग्रेस वेगळी झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 झाले. मी 4,000 मतांनी मागच्या वेळी निवडणूक हरलो होतो. आता माझ्या निवडणुकीच्या जिंकण्याचं समीकरण जरी महाविकास आघाडी वेगळी लढली किंवा महायुती वेगळी लढली तरी मी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यास सक्षम आहे. या मतदारसंघात कुठल्याही पक्षापेक्षा माझा संघटन कुठेही कमजोर नाही. ज्या दिवशी सगळ्या पक्षाचे उमेदवार निश्चित होतील आणि मी स्वतंत्र उभा राहीन तेव्हा या मतदारसंघातील जनता माझ्या बाजूने कौल देईल. भाऊ, चुरशीची लढत असली तरी या मतदारसंघामध्ये आपण एक नोन फेस आहे, आपल्या लोक ओळखतात, आपला दांडगा अनुभव आहे, आपण राजकीय प्रवास बरसा केलेला आहे या विधानसभा क्षेत्रामध्ये. तर मला सांगा, आता मोठे मोठे दावेदार पण राहणार सर्व घटक पक्षाकडनं, तर अशात तुम्ही म्हणजे कोणती कोणती समस्या जी आहे अद्याप ती समस्या सोडवली गेलेली नाही आहे आणि तुम्ही त्याला उजाळा देणार. या मतदारसंघात सगळेच जवळपास प्रमुख कामं जे होते ते माझ्या काळामध्ये मार्गी लागले. एक बावनथडीच्या पाणी स्वर्णा जलाशयामध्ये जाण्याचा प्रस्ताव होता, त्याचा भूमिपूजन झाला, टेंडर झाला, अर्धा काम झाला आणि मी माझी आमदारकी गेल्यानंतर तो काम थांबला, त्याच्यानंतर सुरूच झाला नाही. जवळपास 5-7 गावातले लोक त्यापासून वंचित आहेत. दुसरे एक 12 गावं बावनथडीच्या पाण्यापासून वंचित आहेत. त्या संबंधात मी आमदार असताना मागणी केली होती, राज्य सरकारने त्याला सर्वे करायची परवानगी दिली होती, त्याच्यानंतर कुठलीही प्रोसेस झाली नाही. एक महत्त्वाचा मूळ प्रश्न म्हणजे 9,000 जमिनीला चांदपूर जलाशयाच्या पाणी होते येते आणि चांदपूर जलाशयामध्ये सोन्या लिफ्टच्या पाणी जातो पण तो पाणी अपुरा आहे.
त्यामुळे लोकांची मागणी आहे, शेतकऱ्यांची मागणी आहे की वैनगंगा नदीवर ती लिफ्ट जर बसवली आणि चांदपूर जलाशयामध्ये पाणी वैनगंगा नदीवरून घेतला तर 9,000 हेक्टर शेतजमिनीला 12 महिने पाणी होऊ शकेल अशी स्थिती आहे आणि ते करायला कुठलीही अडचण जाणार नाही. मी निवडून आल्यानंतर ते मार्गी लावणार आहे. एक वैनगंगा महत्वाचा प्रश्न होता जो माझ्यामुळे मार्गी लागला. मी तुमसर विधानसभा मतदारसंघात असताना आमच्या मोहाडी तालुक्यामध्ये तुमसर तालुक्यातून जाण्यासाठी काही गावात जाण्यासाठी मार्ग होता पण मधात नदी वैनगंगा नदी आडवी असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनची लोकांची मागणी होती रोहा मुंडरी पूल बनवण्यात यावा म्हणून. मी आमदार असताना राज्य सरकारच्या वतीनं CSR निधीतून केंद्र सरकारने 42 कोटी रुपये मंजूर केले आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून तो पूल मंजूर केला. त्यामुळे मोहाडी तालुक्यातले लोक मोहाडी तालुक्यातूनच प्रवास करतात अशी स्थिती निर्माण झालेली आहे. अनेक प्रश्न जे ज्यांचे पावसामुळे संपर्क तुटायचे असे पुली मी जोडून दिले आहे. एक झारली येरली झारली पुलिया होता, एक चंडेश्वरी माता मंदिरचा पुलिया होता, पाऊस आल्यामुळे मंदिराचा संपर्क तुटायचा असे महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्याचा सातत्यानं प्रयत्न केला. पर्यंत परिणय फुके आहे तोपर्यंत महायुतीचा विषय होऊ शकत नाही. राहिला महाविकास आघाडीच्या संबंधात तर महाविकास आघाडीला मी पाठिंबा दिला, त्यांच्यासोबत माझे गुडविल आहेत. सुदैवानं त्यांनी माझ्याकडे जर प्रस्ताव दिला, सध्या तर अशी परिस्थिती आहे की इथली सीट म्हणजे शरदचंद्र पवार गटाला जाते की उबाटाला जाते की काँग्रेस पक्षाला राहते हेच अजून क्लिअर झाले नाही. ते क्लिअर झाल्यानंतर ज्या कोणा पक्षाच्या वाट्याला तिकीट जाईल आणि त्यांनी जर मला प्रस्ताव दिला तर त्या प्रस्तावावर नक्की विचार करेल. प्रेक्षकांना हे होते चरणभाऊ वाघमारे ज्यांनी आमच्या सोबत संवाद साधला आणि पुढची काय रणनीती राहणार त्याबद्दल तुम्ही आम्हाला विस्तृत सांगितलेलं आहे. आणखी तुमच्या मास्टर प्लॅन तर तयार आहेच शेवटी, आणखी तुम्ही अपक्ष लढायसाठी पण तयार आहात आणि तुम्ही आपला वेळ आमच्या चॅनलला दिला बोललो सर, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.